या संपूर्ण गुलाब शेतीला एक मोठी परंपरा आहे. ज्या पद्धतीनं गुलाबाच्या शेतीला या नाशिकच्या शेतकऱ्यांनी आजही जपलं आहे. एकीकडे द्राक्ष आणि कांद्याऐवजी आता फुलशेतीकडे शेतकरी वळत असताना निसर्गाच्या लहरीपणाचा देखील मात्र त्यांना सामना करावा लागतो. यंदा पाऊस चांगला झाला त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला होता, मात्र अवकाळी पावसामुळं रबी पिकं तसंच फळं आणि फुल शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिक शहराला लागून असलेल्या ओझर परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फुल शेती करतो. कांदा आणि द्राक्षाला पर्याय म्हणून इथला शेतकरी फुल शेतीकडे वळला. जानोरी गावातील संजय काठे या शेतकऱ्यानं गुलाब शेतीचा मार्ग निवडलाय. आपल्या शेतात त्यांनी हजारो रुपये खर्च करून गुलाबाची रोपं लावली. त्यांच्या भावानंही मोठी झेप घेत गुलाब लागवडीवर 40 लाख रुपये खर्च केला. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन शेडनेट उभारलं. मात्र बँकेचं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न काठे कुटुंबासमोर उभा ठाकला आहे. मी एकंदर घरात सामानस आहे आणि आमचं सर्व शेती ह्याच्यावर अवलंबून आहे, शेती व्यवसाय आमचा गुलाबावर. आणि यावर्षी आम्हाला काहीच परवडलं नाही आणि काहीच मिळत नाही आणि मजुरीसुद्धा आमची सुटलेली नाही आहे. पूर्ण आमचा गुलाब रोगाने गेलेला आहे. वातावरण खूप खराब असल्यामुळे, मार्केट न मिळाल्यामुळे आम्ही पूर्ण उद्ध्वस्त झालेलो आहे. काठे यांच्याप्रमाणेच फुल शेती करणारे अनेक शेतकरी जानोरी गावात आहेत. निफाड, दिंडोरी, नाशिक या परिसरात द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला या पिकांना रास्त दर मिळत नसल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं केवळ आश्वासन राज्य सरकारकडून दिलं जात आहे. परिस्थिती यंदा खूपच बिकट आहे. जी 2 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती तशी परिस्थिती नाही यंदा. जी आता फुलाचे बाजार 50-60 रुपये 20 फुलांना भेटायला पाहिजे, ते आज 10 रुपये भेटत आहे. गेल्या 3 महिन्यात नाशिक जिल्ह्यात 13 तालुक्यातील 1.5 लाख शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात सापडले आहेत. कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष, डाळिंब आणि फुल शेतीचं सुमारे 25 लाख हेक्टरवरचं पीक अवकाळी पावसामुळे नष्ट झालंय. वाढत्या थंडीचा फटका रब्बी पिकांना बसू लागला असून पिकांना उब देण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता द्राक्षामध्ये, कांदा पिकामध्ये करप्याची शक्यता आहे की कर्परोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि तांबेरा रोगाचा गव्हावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उष्णता तयार करण्यासाठी काही ठिकाणी शेकोट्या पेटून ते पण लोक स्थानिकरित्या उपयोग करत असतात. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी 3,500 कोटींचं कर्ज घेतलं आहे. मात्र नैसर्गिक संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देण्याची आज गरज आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. माझे सहकारी योगेश खरे आपल्याबरोबर आहेत. योगेश, महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया अशी नाशिक जिल्ह्यामधल्या निफाडची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातला प्रत्येक तालुका हा आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याकरता प्रसिद्ध आहेत. मग डाळिंब असेल, द्राक्ष असेल, कांदा असेल, फुलांची शेती असेल, त्यातही गुलाब असेल. हा शेतकरी कुठंतरी आता हवालदिल होताना दिसतो आहे का? निसर्गाचं संकट आहे, मानवनिर्मित संकट म्हणजे मोठ्या प्रमाणावरती बनावट बियाणं किंवा बाकीची इतर संकटं या शेतकऱ्यांच्या पाशवीला पोचली आहे. काही शेतकऱ्यांचं तर आता म्हणणं असं आहे, इतका निसर्ग लहरी झाला आहे की मल्चिंग पेपरशिवाय शेतीच होऊ शकत नाही. गुलाबाच्या शेतीला, आपण द्राक्ष शेतीला कसा फटका बसला आहे ते काल पाहिलं, गुलाब शेती कशी अडचणीत आली आहे. खरं खरं म्हणजे गुलाब शेतीला जो काही दर मिळत नाही आहे त्यामुळे ही खरं म्हणजे अडचण आली आहे. उत्पादन चांगलं होतं आहे, थंडीचा काही फटका तसा सरळ सरळ गुलाब शेतीला बसत नाही आहे. मात्र नाताळासारखा सण असताना सुद्धा गुलाबाला जी मागणी यायला हवी ती मागणी या ठिकाणी दिसून येत नाही आहे. लग्नाचा सीझन सुरू झाल्यावर थोडीफार मागणी येते, त्यावेळेस 2 पैसे मिळत असतात. मात्र नाताळाच्या सीझनमध्ये त्यांना जी काही अपेक्षा होती ती या शेतकऱ्यांना पूर्णतः मिळत नाही, चांगला दर मिळत नाही, त्यामुळे ही सगळी समस्या निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत इतका कमी दर कधीच मिळालेला नाही. जर आपण 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट बघितली तर या ठिकाणी 200 रुपयाला फुलांचे जोडी अशी जात होती आणि आजची पोझिशन अशी आहे की या ठिकाणी आता 2 रुपये 10 रुपयाने 10 फुलं अशी द्यावी लागत आहेत. इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. यासाठी जो खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याचनंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जर कधी गारपीट झाली तर मात्र या फुलांना फटका बसतो. आणि जर क्वालिटी खराब झाली, एखाद्या फ्लॉवरिंगचं जे स्टेजमध्येच जर त्यावर गार पडली किंवा थंडीमुळे पानं आकसली गेली, फुलं आकसली गेली, पाकळ्या आकसल्या गेल्या, तर ते फुल खराब दिसतं आणि मग ते फुल कोणी विकत घेत नाही. त्यामुळे एकूण जी परिस्थिती आहे ती फुल शेतीवर गडद अशी आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर द्राक्ष आणि कांदा या ठिकाणी पण सर्वात मोठा फटका या ठिकाणी बसलेला आहे. अवकाळी पावसाचा प्राथमिक अहवाल जो आहे नुकसानीचा तो केवळ तयार झालेला आहे.
अजून गुलाब शेतीला तर कुठलाही पंचनामे किंवा त्यातला त्यांना काही मदत मिळणार अशी कुठलीही घोषणा नाही. मात्र बाकीच्यासाठी पण खूप मोठी समस्या या ठिकाणी झालेली आहे. आणि आता जे काही कर्ज घेतलेलं आहे त्या कर्ज फेडायचं कसं हा सगळा हा प्रश्न आहे शेतकऱ्यांसमोर आहे. आपण बघू शकतो की नाशिक निफाड तालुका जो आहे हा शेतकऱ्यांचा बागायतदार तालुका म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात हा प्रसिद्ध आहे. मात्र सर्वाधिक आत्महत्या सुद्धा याच तालुक्यात होताना दिसत आहेत. आजची नाशिकची परिस्थिती आपण बघितली तर कधीही इतक्या आत्महत्या झाल्या नाही. इतक्या आत्महत्यांची जी रेंज आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आत्महत्या वाढताना दिसत आहेत आणि ही जी आकडेवारी वाढते ती भयावह आहे. त्यामुळे प्रत्येक सेक्टरमधल्या शेतकऱ्याची आता विचार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी उपाययोजना सरकारनं आयोजित सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळामध्ये या आत्महत्यांचं संकट गडद होऊ शकतं आणि आर्थिक संकटात असलेली जिल्हा बँकसुद्धा त्यांना आता सध्या मदत करत नसल्यामुळे सरकारलाच आपण हे कारण मांडावं लागेल की सरकारने जसं तू म्हटलं की लबाडचं घरचं अवतरण अशी परिस्थिती या ठिकाणी सगळी झाली आहे. त्यामुळे किमान आता सरकारनं गंभीरतेने याकडे लक्ष द्यावं. योगेश, या सगळ्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती ती म्हणजे मार्केट ज्या पद्धतीने आपण म्हणता की शहरामध्ये इथं आम्हाला जर एक साधं गुलाबाचं फुल विकत घ्यायचं तर 20 रुपये आम्हाला द्यायला लागतात, 10 रुपये द्यायला लागतात छोट्या फुलाकरता. मग भाव का मिळत नाही? खरं म्हणजे फुलांची रेट जे आहे ते खरं म्हणजे मधल्या माणसाला जे मिडल मॅन असतो त्याला सगळ्यात जास्त फायदा होत असतो. आपण जर बघितली ही चेन तर प्रत्येक ठिकाणी शेती उत्पादन करणारा जो शेतकरी असतो त्याच्या मालाला भाव हा किरकोळ मिळतो. आणि मात्र बाजारामध्ये ज्यावेळेस तो किरकोळ विक्रीला असतो त्या ठिकाणी मात्र तो भाव जवळजवळ 5-10 पटीनं वाढलेला असतो. खरं म्हणजे यातले जे गणित आहे ते गणित सोडवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज आहे. जर हे गणित सोडवता आलं या सरकारला तर किमान बाकीचे प्रश्न सगळेच कमी होतील आणि शेतकऱ्याला थेट पैसा मिळेल. खरं म्हणजे थेट शेतमाल विक्री योजना, थेट बाजार योजना अशा काही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आल्या. मात्र वस्तुस्थिती आज जर बघितली तर 40-50 बाजार सुरू झाले आहेत, 100 बाजार सुरू झाले आहेत. आता थेट शेतकऱ्याला फायदा मिळणार, सर्वसामान्य माणसाला फायदा मिळणार अशा घोषणा झाल्या आहेत, फोटो काढून झाले आहेत. मात्र या वस्तुस्थिती जर आत्ता बघितली तर यातलं वास्तव असं आहे की 4-5 बाजारसुद्धा प्रामाणिकपणाने या ठिकाणी सुरू नाहीत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला जाणं परवडत नाही. त्या ठिकाणी जे आयोजन करतात त्यांनाही या ठिकाणी काहीही परवडत नाही. त्यामुळे सरकारनं अशा बाजारातला जे काही मिडल मॅन आहेत त्यांना हा पैसा मिळण्यापेक्षा शेतकऱ्याला थेट कसा मिळेल आणि सर्वसामान्यांचा फायदा कसा होईल याकडे. खरं योगेश, स्वप्नरंजन एक प्रकारचं हे ठरलंय. पण आता माहितीच्या महाजालामध्ये शेतकऱ्यांना आपल्या मालाचं मार्केटिंग करावं. नाशिक जिल्हा हा फुलांच्यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या गुलाबाचं कौतुक अगदी पुराण काळापासून आपण ऐकतो, त्याचं मार्केटिंग उत्तम झालं पाहिजे. धन्यवाद या माहितीकरता.